नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 8वीचा भूगोलमधला लोकसंख्या हा जो पाठ आहे त्याचा शेवटचा भाग राहिलेला आपण पाहणार आहोत की आपल्याला इथं ह्या तक्त्यामध्ये 2016 एक विविध देशांचा मानवी विकास निर्देशांक दर्शवणारा तक्ता आपल्या समोर दिलेला आहे. एक वेगवेगळी देशांची नावं आहेत इथं. पहिल्या कॉलममध्ये मानव विकास निर्देशांक क्रमवारी आहे, नंतर त्या देशाची नावं आहेत आणि मानवी विकास निर्देशांक आहे आणि विकासाचा स्तर दिलेला आहे. तर आपण जर याची माहिती जर पाहिली तर नॉर्वे या देशाचं जर आपण पाहिलं तर थोडक्यात मानवी विकास निर्देशांक म्हणजे काय, तर आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासाशी संबंधित मानवी स्थितीचा अभ्यास हा मानवी विकास निर्देशांक मानला जातो. म्हणजे केवळ एखाद्या देशाची आर्थिक सुबत्ता म्हणजे विकास नव्हे, तर हा विचार आता सगळं सर्वमान्य झालेला आहे. तर हा विचार केवळ व्यक्तिसापेक्ष नाही तर प्रदेश किंवा राष्ट्रसापेक्षही आहे आणि प्रादेशिक विकास मापदंडात मानवी विकास निर्देशांक या निकषाचा समावेश केला गेला आहे. हा निर्देशांक ठरवताना प्रामुख्याने 3 निकष विचारात घेतले जातात. आर्थिक निकष म्हणजे सरासरी राहणीमान, दुसरा आहे आरोग्य म्हणजे अपेक्षित आयुर्मान आणि तिसरा आहे शिक्षण म्हणजे शैक्षणिक कालावधी. जर आपण या तक्त्याचा जर बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये नॉर्वे देशाचा विचार केला तर या नॉर्वे देशाचा मानवी विकास निर्देशांक आहे 0.949 आणि बाकीचे जे देश आहेत तर या देशाचा ऑस्ट्रेलिया असेल, स्वित्झर्लंड आहे, जर्मनी आहे, डेन्मार्क आहे, युनायटेड किंगडम आणि जपान या देशांचं जर आपण पाहिलं तर यांचाही आपण इथं पाहू शकतो की 0.349 म्हणजे थोडक्यात 900 पुढं असलेला आणि 349 आत असलेला ह्यांचा मानवी निर्देशांक आहे. म्हणजे ह्या देशांचा जर आपण विचार केला तर मानवी विकास निर्देशांक 0.900 जास्त आहे ह्या देशांचा. म्हणजे या देशांचा विकास जो थर आहे तो अति उच्चमध्ये येतो ह्या सगळ्या देशांचा. आणि जे श्रीलंका आहे, ब्राझील आणि चीन आहे त्यांचा निर्देशांक आपण जर पाहिला इथं आकृतीमध्ये तर आपल्या लक्षात येईल इथं ह्या तिन्ही देशांचं जर आपण व्यवस्थित लक्षात आणलं तर 0.700 ते 0.800 ह्या दरम्यान ह्यांचा आहे आणि ह्यांचा विकासाचा दर आहे तो उच्च आहे. त्यानंतर पाकिस्तान, भारत, पाकिस्तान आणि भूतान या देशाचा जर विचार केला तर या देशांचा मानवी विकास निर्देशांक जो आहे ह्या तिन्ही देशाचा आपण इथं पाहू शकता यांचा आहे ते 0.500 ते 0.700 दरम्यान आहे आणि यांचा जो आहे विकास तो मध्यम स्तर आहे. त्यानंतर अफगाणिस्तान, नायजेल, सेंट्रल आफ्रिका रिपब्लिक या देशांचा जर आपण पाहिलं तर 0.33 ते 500 पुढं आहे ह्यांचा आणि ह्यांचा जो आर्थिक विकास आहे तो निम्नमध्ये येतो, कमी आहे ह्यांचा आर्थिक विकास. आता मानवी विकास निर्देशांचे मूल्य 1 असं मानलं जातं की आपण जर नॉर्वेचं जर पाहिलं तर अगदी नॉर्वेचा जो मानवी विकास निर्देशांक आहे 0.949 म्हणजे 1 आकड्याला जर गाठायचं असेल तर 0.51 कमी आहे म्हणून याचा अतिउच्च निर्देशांक स्तर आपण म्हणू शकतो. आणि मानवी विकास निर्देशांकांचे मूल्य जेवढं 0 जवळ आहे तो विकासाचा दर म्हणजे मानवी विकासाचे निर्देशकाचे मूल्य 0 ते 1 या दरम्यान असं मानलं जातं आणि अतिविकसित प्रदेशाचा निर्देशांक 1 जवळ असतो तर ते प्रगतीचे प्रदेशातील प्रगतीचे मान जसे जसे कमी असेल तसे तसा हा निर्देशांक कमी होत जातो आणि एखाद्या प्रदेशात विकासाचा अगदीच कमी असेल तर निर्देशांक 0 जवळ असतो. की इथं आपण बाकीच्या देशाचं जर पाहूया तर मानवी विकास निर्देशांक म्हणजे काय आपण पाहूया की आंतरराष्ट्रीय विकासाशी संबंधित मानवी स्थितीचा अभ्यास हा मानवी विकास निर्देशांक मानला जातो. केवळ एखाद्या देशाची आर्थिक सुबत्ता म्हणजे एखाद्या देशाची अर्थव्यवस्था मोठी असणे असं नाही,
किंवा त्या ठिकाणची आर्थिक परिस्थिती चांगली असणे म्हणजे त्या देशाचा विकास झाला असेही नाही. तर हा विचार फक्त लागू व्यक्तीला लागू होत नाही, तर हा विचार राष्ट्रालाही लागू होतो. तर प्रदेशाचा विकासाचा विचार करीत असताना त्यात मानवी विकास निर्देशांक या निकषाचाही समावेश केला गेला, की या निर्देशांक ठरवत असताना प्रामुख्याने तीन निकष विचारात घेतले. त्याच्यामध्ये पहिला आहे आर्थिक निकष, म्हणजे सरासरी राहणीमान त्या प्रदेशातील किंवा त्या राष्ट्रातील. त्यानंतर आरोग्य, म्हणजे अपेक्षित आयुर्मान, म्हणजे ती व्यक्ती सरासरी त्या देशातील व्यक्ती सरासरी किती आयुष्य जगतात. आणि दुसरा आहे शिक्षण, की म्हणजे शैक्षणिक कालावधी. या तीन निकष ह्या निर्देशांक ठरवताना विचारात घेतले जाते. आणि मानवी विकास निर्देशांकांचे मूल्य 0 ते 1 दरम्यान असते, की मानवी विकास निर्देशकांचे मूल्य 0 ते 1 दरम्यान असते. अतिविकसित प्रदेशाचा निर्देशांक हा 1 च्या जवळ असतो आणि प्रदेशातील प्रगतीचे मान जसे जसे कमी होईल तसेच हा निर्देशांक कमी होत जातो. आता आपल्याला पुढं एक महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता हा आपल्याला तिथं नकाशा दिलेला आहे, की आकृती 7.5 मध्ये आकृती तर तुम्ही पाहिली पाठ्यपुस्तकामध्ये, तर हा नकाशा आहे. आणि या नकाशावरून आपल्याला काय करायचे, प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. आता प्रश्नांची उत्तरं देत असताना इथं पहिला प्रश्न विचारलाय, सर्वात अधिक लोकसंख्येची घनता असलेले जिल्हे कोणते. आता तुम्हाला ती सूची बघावी लागेल, की तुम्हाला इथं सूचीमध्ये इथं तुम्ही निरीक्षणपूर्वक केलं तर 1000 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर डार्क गुलाबी कलर आहे, त्यानंतर 500 ते 1000 पेक्षा थोडंसं त्याच्यापेक्षा कमी आहे, त्यानंतर 250 ते 500 त्याच्यापेक्षा कमी फेंट आहे, नंतर 100 ते 150 आणि 100 पेक्षा कमी असणारा. म्हणजे हे सूचीच्या रंगाच्या साह्याने आपल्याला इथं ह्या दाखवायचे आहेत. आणि खाली टिप दिले, जनगणना 2011 नुसार लोकसंख्येची घनता दाखवल्यामुळे पालघर व ठाणे एकाच रंगात दाखवले आले आहेत, कारण हे दोन जिल्हे परत स्वतंत्र झालेले आहेत, त्यामुळे आता सध्या तरी एकाच रंगात त्यांनी ते दाखवलेले आहेत. पहिला प्रश्न आपल्याला विचारला आहे की सर्वात अधिक लोकसंख्येची घनता असलेले जिल्हे कोणते. जरा इथं आपण निरीक्षण केलं तर आपल्याला दिसून येईल, कोल्हापूर आहे, पुणे आहे, नंतर ठाणे आहे, आणि परत आहे तो मुंबई शहर आहे. हे जे 4 नकाशे आहेत त्यांच्या लक्षात येईल की सगळ्यात अधिक घनता या जिल्ह्यांमध्ये आहे. त्यानंतर लोकसंख्येची घनता 100 प्रति चौरस किमीपेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यांची नावे सांगा. आता 100 पेक्षा कमी म्हणले की फेंट कलरची सूची आपण पाहतोय, मग याच्यामध्ये बघा हा उस्मानाबाद आहे, हा बीड आहे, त्यानंतर गडचिरोली आहे. या राज्यांचा विचार, या जिल्ह्यांचा विचार केला तर प्रति चौरस 100 पेक्षा कमी असलेली लोकसंख्या इथं आपल्याला पाहायला मिळेल. लोकसंख्येची घनता मध्यम असलेल्या 2 जिल्ह्यांची नावे सांगा. आता लोकसंख्या मध्यम आहे मग कोणकोणते येणार इथं. इथं तुम्हाला नाशिक आणि नागपूर हे 2 जिल्हे आहेत, हे मध्यम लोकसंख्येची घनता असणारी जिल्हे आहेत. सर्वात गडद रंगाने दाखवलेली घनता किती आहे, ते सर्वात गडद रंगाने दाखवलेली घनता प्रति चौरस किमी 1000 पेक्षा जास्त आहे. जर आपण इथं पाहिलं तर हे मुंबई ठाणे हे जे जिल्हे पाहिले तर डार्क किंवा गडद रंगाने हे दाखवलेले आहेत, आणि यांची जी आहे ती 1000 पेक्षा प्रति चौरस जास्त लोकसंख्येची घनता असलेली जास्त होते. आता इथं आपल्याला प्रश्न परत विचारला की गडचिरोली हा जो जिल्हा आहे, या गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता कमी का आहे. तर याचं आपण असं उत्तर देऊ शकतो की गडचिरोलीचा जर भाग विचारात घेतला तर या जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये घनदाट अरण्य आहे किंवा वनक्षेत्राने व्यापलेला भाग आहे, त्यामुळं तिथं मानवी वस्तीस असं अनुकूल असं निसर्ग नाही आहे किंवा तिथलं हवामान नाही असं म्हणू आपण, की त्यामुळं गडचिरोलीमध्ये आपल्याला लोकसंख्या कमी असलेली माहिती मिळेल. तर लोकसंख्येच्या घनतेवर जे घटक परिणाम करतात त्यांचे प्रकार आपण पाहणार आहोत. आता त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे की लोकसंख्येच्या घनतेवरती, त्याच्यामध्ये पहिला आहे प्राकृतिक रचना.
की भूप्रदेशाच्या रचनेचा लोकसंख्येवरती परिणाम होत असतो. आता जर आपण इथं पाहिलं तर जी रचना आहे भूप्रदेशाची रचना जर अतिशय दुर्गम, आता आपण गडचिरोलीचं उदाहरण पाहिलं की गडचिरोलीमध्ये जास्तीत जास्त भाग आहे तो वनाने व्यापलेला आहे, आणि किंवा एखाद्या भागामध्ये जर पर्वतीय प्रदेश जास्त असेल तर या भागामध्ये लोकसंख्या जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळत नाही, आणि याचा परिणाम लोकसंख्येच्या घनतेवर आपल्याला झालेला पाहायला मिळतो. आता जर मैदानी आणि सपाट प्रदेश असेल तर इथं आपल्याला घनता जी आहे लोकसंख्येची जास्त पाहायला मिळते, आणि याच्या विरुद्ध जर डोंगराळ भाग असेल पर्वतीय म्हणजे ह्या सगळ्याच डोंगराळ आणि पर्वतीय भागामध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला कमी असलेली पाहायला मिळते. आता दुसरा घटक आहे तो हवामान. हवामानाचाही परिणाम याच्यावरती होत असतो की हवामान अनुकूल असल्यास लोकसंख्या अधिक असते, म्हणजे ज्या भागामध्ये लोकसंख्येला ह्याच्यासाठी हवामान अनुकूल असेल तिथं लोकसंख्या आपल्याला जास्त पाहायला मिळते. आणि जर वाळवंटी प्रदेशाचा विचार केला तर या भागामध्ये हवामान प्रतिकूल आहे त्यामुळे इथे लोकसंख्येची घनता आपल्याला कमी असलेली पाहायला मिळते. म्हणजे पर्जन्य छायेचा प्रदेश असेल तर तिथं पाण्याची कमतरता असल्यामुळे तिथं सुद्धा लोकसंख्या आपल्याला विरळ अशी पाहायला मिळते की एखादा पाऊस पडत नाही की पर्जन्य छायेचा प्रदेश आपण शिकलो आहात पर्जन्य छायेचा प्रदेश कशाला म्हणतात, तर या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी असतं त्यामुळे इथे सुद्धा लोकसंख्या आपल्याला कमी असलेली पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आहे तो वन प्रदेश लोकसंख्येच्या घनतेवर परिणाम करणारा. जिथे दाट जंगल असते तिथे लोकसंख्येची घनता विरळ असते. आता उदाहरण आपण गडचिरोली पाहिलेलं आहे की जिथं काय की घनदाट जंगल आहे तिथं लोकसंख्या विरळ आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे उद्योग. उद्योग एक महत्त्वाचा आहे की जिथं उद्योगधंदे अधिक प्रमाणात असतात तिथे लोकसंख्येची घनता जास्त असते. आपले मुंबई पुणे सारख्याच्या शहरांचा विशाल विचार केला आपण तर इथं जास्तीत जास्त औद्योगिक उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावरती उभारलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे तिथं घनता जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर औद्योगिक दृष्टीने मागास भागात लोकसंख्येची घनता कमी असते, म्हणजे एखाद्या भागामध्ये जर विकास झाला नसेल त्या भागाचा तर तिथं मात्र आपल्याला विकास कमी असलेला झाला मिळतो. आता आपल्याला जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील पूर्व भागातील जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता कमी आहे, म्हणजे 100 कमी आहे. बघा जर पूर्वेकडल्या महाराष्ट्राच्या पूर्वेकडले जर आपण जिल्हे पाहिले तर आर्थिक दृष्टीने भागात मागास भागात लोकसंख्येची घनता कमी आहे. महाराष्ट्राच्या पूर्व जिल्ह्यातील लोकसंख्येची इथं घनता कमी आहे, उदाहरणार्थ गडचिरोली. आणि पश्चिमेकडील जिल्ह्याचा विचार केला तर इथं लोकसंख्येची घनता जास्त आहे. इथं पश्चिमकडले जर आपण जिल्हे घेतले तर इथं बऱ्याच जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता जास्त असलेली पाहायला मिळते. तर उदाहरणार्थ ठाणे, मुंबई, मुंबई शहर, मुंबई उपनगर हे येतात. हे ज्या प्रदेशात उद्योगाची वाढ झाली आहे व नगरे विकसित झाली आहेत अशा ठिकाणी लोकसंख्येची घनता जास्त असलेली आढळून येते. आणि लोकसंख्येच्या घनतेवर औद्योगिकीकरण आणि नागरीकरणाचा जास्त प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. जर आपण इथं पाहिलं आपल्या कृतीमध्ये तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे, तर नागपूर, नाशिक, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता कमी आहे. आणि पर्जन्य छायेच्या प्रदेशातील जिल्हे व अतिपूर्वेकडील घनदाट असलेल्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता कमी आहे. तर बीड, गडचिरोली आपण इथं सांगू शकतो. त्यानंतर पुढे आहे लोकसंख्येच्या संबंधित विविध घटकांची माहिती आपल्याला लोकसंख्येच्या केलेल्या सर्वेक्षणातून मिळत असते. लोकसंख्येच्या संबंधित विविध घटकाची माहिती आपल्याला सर्वेक्षणाद्वारे मिळते, म्हणजे एखाद्या प्रदेशातील लोकसंख्या, लिंग गुणोत्तर प्रमाण, वयोगट प्रमाण, साक्षरता, स्थलांतर या सर्व बाबींची माहिती लोकसंख्येच्या सर्वेक्षणातून आपल्याला मिळत असते. सर्वच देशामध्ये असे सर्वेक्षण केले जाते की त्याला आपण जनगणना असं म्हणतो. म्हणजे ही जनगणना दर 10 केली जाते. आपल्या देशात हे सर्वेक्षण किंवा जनगणना दर 10 नवीन दशकाच्या सुरुवातीला करतात, म्हणजे 2091, 2001, 2011 या आधीचे सर्वेक्षण किंवा जनगणना 2011 या साली झाली आहे. या सर्वेक्षणातून जी सांख्यिकीय माहिती प्राप्त होते त्याचा उपयोग वर्गीकरण आलेखाद्वारे सादरीकरण, तुलना, नियोजन इत्यादी महत्त्वपूर्ण कामासाठी केला जातो.
आता आपण जर नीताकृतीमध्ये पाहिलं की भारतामध्ये गेल्या 2 दशकात कुटुंबातील सदस्य संख्या कमी कमी होत गेली. समोरच्या चित्रावरून स्पष्ट होते की 1810 साली बघा किती सदस्य होते कुटुंबामध्ये, 1910 साली बघा किती होते, आणि 2010 साली किती होते. म्हणजे इतर सदस्यांची संख्या कमी कमी होत गेलेली पाहायला मिळते. पण तरीही देशाची लोकसंख्या वाढते आहे की भारतात अनेक आरोग्य सुविधा का वाढते बाबा, याचं कारण काय? तर भारतात अनेक आरोग्य सुविधा आहेत, सुधारित राहणीमान झालेलं आहे, अन्नधान्याची उपलब्ध आहे, या सर्व गोष्टी म्हणजे मृत्यूचं प्रमाण कमी आहे. आणि मृत्यू दराचं झपाट्याने प्रमाण कमी झाल्यामुळे लोकांचे आयुर्मान तिथं वाढत आहे. म्हणजे भारतात गेल्या 2 दशकात जन्मदर जो आहे अत्यंत संतगतीनं घटलेला आहे. की भारतामध्ये गेल्या 2 दशकात जरी जन्मदर अत्यंत संत घटला, तरी गेल्या 2 दशकामध्ये कुटुंबाची संख्या जरी कमी होत गेली तरी देशातील लोकसंख्या मात्र वाढतच आहे. इथं कमी लोकसंख्या याचा जो तक्ता आहे तो तक्ता तुम्ही अशा पद्धतीने घरी सोडवायचा आहे. तुम्हाला दिलंय पाठ्यपुस्तकामध्ये. जर भारताची लोकसंख्याचा जर विचार केला तर भारताची लोकसंख्या 2011 नुसार 121 कोटी होती. आणि घरगुती वापरासाठी एका माणसात दररोज 50 लिटर पाणी वापरले जाते. याचा विचार करता फक्त घरगुती वापरासाठी रोज पाणी किती लागेल हे आपल्याला विचारलं. जर आपण इथं एका व्यक्तीचं दिलेलं आहे आपल्याला, त्याला गुणिले 50 केलं तर 6050 लिटर पाणी एका ह्याला लागू शकतं, एका व्यक्तीला लागतंय तिथं. जास्त लोकसंख्येचा नैसर्गिक साधन संपत्तीवर कसा ताण येतो हे यावरून कळते. त्यासाठी लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. आता त्यासाठी कोणते कोणते प्रयत्न करता येतात? लोकशिक्षण असेल की प्रत्यक्ष लोकांच्या मध्ये जाऊन लोकांना लोकसंख्येच्या नियंत्रणाचे फायदे पटवून देणे, की हम दो हमारे दो असं, किंवा छोटं कुटुंब लहान कुटुंब सुखी कुटुंब असे जे आहेत ते आपण तिथे त्यांना पटवून दिलं पाहिजे. किंवा शालेय शिक्षणामध्ये महाविद्यालयीन अभ्यासक्रमातील लोकसंख्या नियंत्रणाचे पाठ टाकून मुलांना आधीपासून त्याबद्दल माहिती देणे किंवा त्याच्याविषयी ज्ञान देणे, की शालेय स्तरावरती असे पाठ ठेवणे. किंवा लोकांना TV, रेडिओ, वर्तमानपत्र ही जी सोशल माध्यम आहे किंवा ही जी माध्यमं आहेत त्याच्यातून जागृती करणे, छोट्या कुटुंबाचं महत्त्व पटवून देणे आणि त्यांच्याद्वारे त्यांच्यामध्ये एक जागरूकता निर्माण करणे हे तिथं फार महत्त्वाचं आहे. तर आज आपण इथंच थांबूया आणि पुढच्या तासाला आपण राहिलेला भाग घेणार आहोत.